अमरावती येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने हलबी अनुसूचित जमातीच्या दाव्यावर गेल्या 9 वर्षापासून निर्णय न घेतल्यामुळे एका सहाय्यक शिक्षिकेवर अधिसंख्य पदावर वर्ग होण्याची वेळ आली. अशा अनुसूचित जमातीच्या हक्कासाठी मागील अनेक वर्षापासून आप्रो संघटना कार्य करत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची गंभीर दखल घेतल्यानंतर आफ्रोचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बघूया काय म्हणाले ते. सर्वात प्रथम मी तुमच्या चॅनलचं स्वागत करतो. मी शिवानंद सहारकर, ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन संघटनेचा महाराष्ट्राचा राज्याध्यक्ष. तुम्ही जे प्रकरण सांगितलेलं आहे, माधुरी पखाले नावाची एक शिक्षिका आहे जी चंद्रपूरच्या एका खाजगी शाळेमध्ये शिक्षिका आहे, तिच्या बाबतीमध्ये आहे. ती हलबी समाजाची आहे. या शिक्षिकेकडे वडिलोपार्जित 1950 पूर्वीचे सर्व पुरावे आहेत. एसटी प्रवर्गातून ती नोकरीला लागली, त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार 18 मे 2013 एक आदेश GR निघाला. त्या GR सगळ्यांना जात प्रमाण वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक होतं. तर त्यावेळेस त्या शिक्षिकेनी जातीचं प्रमाणपत्र आपलं अमरावती स्कुटिनी समितीकडे तिने आपल्या वैधतेसाठी दाखल केलं होतं. 9 वर्ष होऊनही तिच्या 9-10 वर्ष आलोटले, पण तिच्या त्या प्रस्तावावर कोणताही निकाल अमरावती स्कुटिनी समितीने दिला नाही. म्हणजे 9 वर्ष म्हणजे खूप कालावधी झाला. हार्डली 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये कोणत्याही प्रस्तावावर स्कुटिनी समितीने निर्णय घ्यायचा असतो, आणि 9 वर्ष 10 वर्ष जेव्हा निर्णय होत नाही, त्यामुळे त्या स्कुटिनी समितीची किती उदासीनता आहे हे दिसून येते. एकतर स्कुटिनी समितीचं यामागे काहीतरी षडयंत्र आहे, का ज्यांच्याकडे पूर्ण पुरावे आहेत त्याला व्हॅलिडिटी द्यावंच लागते. त्या माधुरी पखालेकडे पूर्ण डॉक्युमेंट्स आहेत आणि त्यामुळे तिला ती व्हॅलिडिटी द्यावं लागेल, आणि ती देऊ नये कुठंतरी त्या स्कुटिनी समितीवर आदिवासी विभागाचं एक दडपण आहे की हलबी माना या ज्या काही जाती आहेत या पर्टिक्युलर 10-12 जातींना व्हॅलिडिटी द्यायचीच नाही असं चंग कुठंतरी बांधलं आहे, आणि याचंच बळी ही माधुरी पखाले ही ठरलेली आहे. आणि त्याचा फटका तिला नोकरीत बसला. आता एक GR निघाला होता 21 डिसेंबर 2019, त्या GR ज्यांनी व्हॅलिडिटी दिली नाही त्यांना अधिसंख्य पदावर 11 महिन्याच्या तात्पुरत्या पदावर डायव्हर्ट करण्यात आलेलं आहे. आता त्यामध्ये या शिक्षिकेला अधिसंख्य केलं, परंतु इथे तिच्यावर अन्याय झाला. 21 डिसेंबरच्या GR म्हटलं आहे की ज्यांचे जात प्रमाणपत्र स्कुटिनी समितीकडे प्रलंबित आहेत, प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्यांना अधिसंख्य करू नये. तरीही त्यांच्या त्या शाळेने यांना अधिसंख्य करून पुन्हा दुसऱ्यांदा अन्याय केलेला आहे. एकीकडे स्कुटिनी समिती अन्याय करते, दुसरीकडे जिथे नोकरीवर आहेत तेसुद्धा अन्याय करतात. आणि म्हणून आमचे असे कित्येक म्हणजे कर्मचारी बांधव या शासकीय यंत्रणेचे बळी ठरलेले आहेत, आणि कुठंतरी हा अन्याय आता खूप झालेला आहे, अन्यायाची परिसीमा गाठलेली आहे. आणि आमची एक हे आहे आता या स्कुटिनी समितीला आणि महाराष्ट्र सरकारला की तुम्ही क्लिअर गाईडलाईन द्या. हा जो भेदभाव आहे 12 जातीबरोबर म्हणजे कुठंतरी एक दुजाभाव ठेवून अन्याय केला जात आहे, हे कुठंतरी थांबवायला पाहिजे. अन्यथा याचा स्फोट महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. आता लोकसभा निवडणूक आहे, त्यानंतर विधानसभा निवडणूक आहे. जर शासनाने जर आमच्यावर असंच अन्याय केला तर याचे परिणाम हलबासह 33 अन्यायग्रस्त महाराष्ट्रातल्या जमाती हे सत्ताधाऱ्यांना आपली जागा दाखवून देईल. एवढं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमाने महाराष्ट्र सरकारला इशारा देऊ इच्छितो.